नाही काढायचा ना, तू नाही घातलास का? नमस्कार मंडळी, नमस्कार सातारकर, नमस्कार महाराष्ट्र. मी आहे धनश्री आणि नेहमीप्रमाणे आपल्या सोबत असणारे राजेश मॅम. आणि आज कोण आलेले आहे आपल्या सोबत? तर आज आलेले आपल्या लाईव्ह मध्ये फर्स्ट शोला होती ती निहारिका. तर आपल्या सोबत निहारिका पण आहे गप्पा मारायला. पण यापूर्वी फेसबुक सातार प्रस्तुत चला आखाड्यासाठी फिरूया या कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत एका नवीन फूड स्टेशनला भेट देण्यासाठी, तिथल्या पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी आणि तिथल्या ठिकाणाची माहिती देण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबत छान छान गप्पा मारण्यासाठी. तर आज आम्ही कुठे आलेलो आहोत हे तुम्ही ओळखायचं आहे नेहमीप्रमाणे. आणि सातारमध्ये आहोत की सातारच्या बाहेर आहोत? आज कोणता पदार्थ खाणार आहोत हे तुम्ही लवकर लवकर कमेंटद्वारे आम्हाला कळवायचं आहे. आता कुठे आलेलो आहोत आम्ही? तुम्हाला बॅकग्राऊंडला काय दिसतंय? इथं रस्ता दिसतो काय? बऱ्याचशा गाड्या चाललेल्या आहेत, वाहनं चाललेली आहेत. त्यांचा आवाज येतो का तुम्हा सगळ्यांना? माझा मेन आवाज येतो का ते सांगा कमेंटद्वारे. तर आता खाण्याच्या ठिकाणी आलोय म्हटल्यावर मी थोडंसं मास्क बाजूला ठेवते आणि आता आपण कुठे आलेलो आहोत हे बघणारच आहोत. पण त्यापूर्वी हा रोड मी सांगते, हा राजवाड्याकडे जाणारा रोड आहे आणि राजपूत रोड आहे हा. तर बोलला नाही आहे का हळूच सांगते मला, राजपूत रोड आहे. राजपूत रोडवरती आपण आलेलो आहोत आणि इथं नवकुत्तच झालेलं असं तुम्ही ओळखत काय ते. आणि मला काय फार अँकरिंग वगैरे नाही जमत, धनश्री मॅम करतील असं काही नाही. तर मागच्या लाईव्हला मी तुमच्यासोबत गप्पा मारायला नव्हते, बरेच पदार्थ. तर मी सांगू इच्छिते की मागच्या लाईव्हला मी नव्हते का, तर माझी तब्येत बरी नव्हती हे तुम्हाला राजश्री मॅमने तर सांगितलंच होतं. पण आता ठीक आहे आणि मी बरेच ते पदार्थ मिस केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याशी गप्पा मारायला मला आल्या नाही आणि खूप मिस केलं मी तुम्हा सगळ्यांना. मेन म्हणजे सावंत सरांनी चांगलं लक्षात ठेवलं होतं मला, बाकी कोणी नव्हतं ठेवलं. ठीक आहे, एनिवेज तर आता आपण आलेलो आहोत, कुठे आलेलो आहोत बघूयात. आता श्रीमंत तर इथं काय काय दिसतंय तुम्हाला? श्रीमंत या फूड स्टेशनला आज आपण भेट देणार आहोत. तिथं काय काय मिळणार आहे आपल्याला, छान छान पदार्थ काय काय खायला मिळणार आहे हे बघूया. तसं बाहेर तर तुम्ही बोर्डवर वाचलंच असेल काय काय दिलेले, ओली ओली भडंग भेळ, स्पेशल दही भेळ, पाणीपुरी व चाट, स्पेशल कच्ची दाबेली, स्पेशल चीज दाबेली. तर इथं बरंच काय मस्त असे स्पायसी फूड मिळत आहेत आपल्याला. तर बघूयात आता त्याचे टेस्ट कसे आहेत. या फूड स्टेशनचे नाव आहे श्रीमंत. तर बघूया यांच्या हाताची चव श्रीमंत आहे की कसे आहे ते. चला तर मग श्रीमंत कच्ची दाबेली
स्पेशालिटी असेल पापडी चाट आहे, मॉर्निंग दाबिले, शेर दाबिले, रेसिपी टिपे. अच्छा, बरंच काय काय आहे इथं. आणि ते तर आपण विनर्स आहोत आणि या सरांसोबत सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत, पण आम्हाला अगोदर फूड मिळालं तर बरं होईल. इथे तुम्ही बघाल त्यांचं किचन. आणि हे तिखट तिखट दिसतंय, त्यामुळेच खायची फार इच्छा होतीये. इकडे बारीक शेव आहे आणि आता ते मिक्स करतायत इकडे. तर मग आता तुमच्या किचन मध्ये आम्ही जास्त ढवळाढवळ नाही करणार. आम्ही बाहेर जाऊन बसतो, मस्त गप्पा मारतो आमच्या क्लायंटशी आणि मग आपल्या आमच्या आणि त्यानंतर मग तुम्ही आम्हाला डिशेस सर्व करा. आम्ही एक्सायटेड आहे खाण्यासाठी. बघूया तुम्ही आम्हाला काय काय देताय. ठीक आहे, मला वाटतं आपण इथे बसूयात का, म्हणजे आपल्याला आवाज पण नीट. तुम्ही बघू शकता इकडे सिटिंग अरेंजमेंट कशा प्रकारे आहे. या बाजूला बसायची अरेंजमेंट आहे आणि त्याही बाजूला तुम्ही बघू शकता की लोक बसलेली आहेत. व्यवस्थित चेअर्स ठेवलेले आहेत, मध्ये हा स्पेस आहे आणि मग समोर जाऊन तुम्हाला ऑर्डर द्यायचे. त्यांचा अँबियन्स पण खूप छान आहे, लाईट्स वगैरे. आणि या बाहेर पण इकडे असे चेअर्स ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर इकडे बसू शकता. इकडे पाण्याची सोय आहे आणि आता बसूयात. तर इकडे त्यांनी छान बोर्ड लावलेले आहेत ना. इथं तुम्हाला दिसेल भडंग भेळ असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे पदार्थ दिसत आहेत त्यात आपल्याला बरेचसे. आणि इकडे बघाल तर इथे आहे पाणीपुरी. वा, गर्ल्स फेवरेट. हा, मुलींची मोस्ट फेवरेट डिश म्हणता येईल आपल्याला. आणि आता मुलंही बरं मनापासून खातात पाणीपुरी. तिला मिळेल त्याच्यावरचे पदार्थ त्याच्यासमोर त्यांच्या किमती वगैरे टाकलेले आहेत आणि त्यातले प्रकारही तुम्हाला इथे बघायला मिळतील ज्यामुळे तुम्हाला ऑर्डर देणं सोपं जाणार आहे. इकडे बघू शकताय तुम्ही कच्ची दाबेली आहे आणि त्यातही काही प्रकार त्यांनी दिलेले आहेत. नावाबरोबरच त्यांनी बरेचसे प्रकार पण इथे दिलेले आहेत. इकडे त्यांनी सांगितलंय की भडंग भेळ 30 आहे, पाणीपुरी 20 आहे आणि कच्ची दाबेली 20 आहे. तर अगदीच अफोर्डेबल त्यांचे रेट्स आहेत आणि सहज कुणीही त्यांच्या चवीचे चोजले पुरवू शकतो अगदी थोड्या पैशांमध्ये. या बाजूला तुम्ही बघू शकताय की त्यांनी त्यांच्या हॉटेलबद्दल माहिती दिलेली इथे. जसं की इथे त्यांनी मुख्य शाखा कुठे आहे ते सांगितले, अर्थातच ही शाखा त्यांची मुख्य शाखा आहे. देवी चौक आणि देवी चौक ही त्यांची मुख्य शाखा आहे. आणि याच्या अगोदर राजवाडा चौपाटी चौपाटीवर होतं आणि त्यांनी आता इथं केलेलं आहे. हे स्वतःच आहे श्रीमंत असं नाव आहे याचं. तर देवी चौक आहे हा. या देवी चौकात ही मेन शाखा आहे आणि दुसरी शाखा आहे ती पोवई नाका. तर पोवई नाक्यावर सुद्धा तुम्ही तिथं या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. अगदी तिकडे यायची अशी काही गरज नाही, तिथल्या लोकांनी तिथला आस्वाद घेऊ शकतात. चवीच अजिबातच फरक जाणवणार नाही तुम्हाला, तीच चव राहणार आहे. आणि इकडे बघाल छान असा बोर्ड लावलेला आहे त्यांनी श्रीमंत आणि खाली लिहिलेले चव असल साताऱ्याची. तर साताऱ्याची चव बघायला तुम्ही नक्की या इथं. जे सातारच्या बाहेरून आम्हाला बघतायत ते नक्कीच इथे येऊन या सातारची असल चव बघायला विसरू नका. अगदीच अगदीच. पण आता लोक म्हणत आहेत की आमच्या कमेंट्स तरी वाचा मॅडम, तर तुम्ही बसून थोडस कमेंट्स घ्या त्यांच्या. हॅलो एव्हरीवन, तर मी तुमच्या सगळ्यांची लाडकी राज्यश्री आज तू इथे आलेली आहे मस्तपैकी चाटचा आनंद घेण्यासाठी. कारण तुम्हाला माहितीच आहे मी किती खवय्यांमध्ये मोडते आणि खूप हौशी आहे खाण्याच्या बाबत. तर आज मी तुमच्यासोबत खूप गप्पा मारणार आहे आणि खूप छान छान फूडसुद्धा खाणार आहे. कारण पाणीपुरी म्हटलं तर मुलींच्या आवडीचीच म्हणा. तर बऱ्याचशा कमेंट्स मिस होत आहेत हे मला माहिती आहे आणि तुमच्या कमेंट्सला नक्कीच आम्ही रिस्पॉन्स देऊ. गुड इव्हनिंग एव्हरीवन, सगळेजण हाय आणि हॅलो करतात, सगळ्यांना मोठं हाय. आणि आता पुढच्या कमेंट्स तशी मॅम घेणार आहेत. पण सॉरी, पण कमेंट्स आली आपल्याला फूड आलेलं आहे आणि फूड दाखवणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे आलेले आहे श्रीमंत. ओ माय गॉड श्रीमंत भेळ. ओ माय गॉड श्रीमंत भेळ आहे ही नावाप्रमाणे श्रीमंत. हो, अगदी श्रीमंत दिसते. ती आपल्या तिघींचं पोट भरून एवढी आहे आणि निहारिका चेहऱ्यावर ती दिसतच आहे की तिला किती एक
आता खाऊन समाधान करून घे. फर्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड खूप चांगला आठवतोय. फर्स्ट एपिसोड मला असंच झालं होतं की कधी खाईन आणि कधी खाईन आणि बघूयात आता निहारिका आस्वाद घेणार आहे पुढचं. बस ना निहारिका, खाऊन सांग प्रामाणिकपणे, चव सांग कशी वाटते तुला. ती श्रीमंत भेळ आहे, ती बघूनच खूप तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मला वाटतं चीज ब्राउनीज वगैरे बरंच काय 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 टाकलेलं आहे, ड्राय फ्रुट्स वगैरे. आणि आता तुला बघून आमच्या तोंडाला पाणी सुटायला लागले. अमेझिंग. मी कधीच खाल्ली नव्हती, घरी आईची मुलाची भाळ भेळ करून द्यायची तेवढीच. ही भेळ तुम्ही खायला याच, माझं तर असंच म्हणणं आहे. याच जबरदस्ती आता सगळ्या सातारकरांना ही भेळ खायला तुम्ही याच. आणि यांची स्पेशालिटी आहे की यांनी मेयोनीज चीज आणि वरून काळे बनवते असं सगळं टॉपिंग केलेलं आहे. आणि हे वेगळ्या प्रकारची मी पहिल्यांदाच खाते. ओके. आणि मला वाटते त्यामध्ये असं दही पण मिक्स आहे. दही पण मिक्स आहे. ओके, म्हणजे बऱ्यापैकी हेल्दी पण आहे बरं का. तर मग हेल्दी पण आहे कारण त्याच्यावर ड्राय फ्रुट्स पण टाकलेले, चीज आहे त्याच्यावर, कोथिंबीर वगैरे टाकली आहे, टुट्टी फ्रुट्टी पण आहे. तर जिभेचे चोचले पुरवण्यासारखी पण आहे आणि मस्त पैकी तुम्ही हेल्दी होण्यासारखी पण आहे. ज्यांना हेल्दी व्हायचं त्यांनी, ज्यांना हेल्दी व्हायचं त्यांनी ही भेळ प्रेफर करावी. आणि ज्यांना हेल्दी नाही व्हायचं त्यांनी एखादा संडे बघून आलात तरी चालेल ही भेळ खाण्यासाठी. आता मला असं झालंय की मी हरिका एकटीच खाते आणि मी केवढा वेळ वाट बघू बरं. ठीक आहे, खा तुम्ही, तर मग बघूया. तोपर्यंत तुम्ही कमेंट्स घ्या. हो लागेल तुम्हाला. आणि दुसरी पण डिश आपली तयार आहे, त्यापूर्वी मी काही कमेंट्स घेते. अमित शिंदे हॅलो, भगवत सर हॅलो, किरण सर हॅलो, धनंजय सर हॅलो. एक मिनिट, आपले आपल्याला पापडी चाट आणि काय डिशेस. आवाज आलाच नसावा कदाचित. तुम्ही काय दिलं आम्हाला? श्रीमंत रॉयल दाबेली, ती इथं बघू शकताय. आणि ती दिसायलाच इतकी रॉयल आहे की खाण्याचा मोह आवरणारच नाहीये. तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलीच असणार आहे, तर पटापट घ्या तुम्ही आता श्रीमंत भेळमध्ये एवढी मस्त भेळ आणि दाबेली आणि पापडी चाट खायला. कारण ही या डिशेस तर आम्ही तुम्ही येईपर्यंत फस्त करू, पण त्यांच्याकडे अजून माल बनवलेला आहे तर तुम्ही खाऊ शकता इथे. आणि इथं तुम्ही बघू शकता पापडी चाट आहे. वा, मस्त उत्तम प्रकारे सजवलेलं आहे आणि त्याची चव सुद्धा उत्तम आहे, श्रीमंत आहे, छान आहे. आणि ती आता मी छानपैकी खाणार आहे. एवढा मोठा घास खायला लागणार आहे आता मला. बोलताय ते काय एवढं मोठं खाऊन. टू बी ऑनेस्ट, मला ना पाणीपुरी आवडते, पण मला असं वाटतं की इथली ना पापडी चाट मला पाणीपुरीपेक्षा जास्त आवडू शकते कदाचित. कारण पाणीपुरी अजून मी टेस्ट केली नाही आहे, पण ती त्या लेवलची की एखाद्याला पाणीपुरीची खूप हौस असेल, खूप आवडत असेल, आवड असेल, तर त्यांनी ह्यावेळी पापडी चाट ट्राय करावं. कारण हे तितकंच छान आहे, मला तरी खूप आवडते. आणि ही आहे स्पेशल दाबेली. तर आता मला वाटतं मी तुमच्याकडे कॅमेरा करते आणि तुम्ही खाऊन दाखवा. येस, मला तर ही ना अशी बर्गर असतो ना त्याचे, त्या पद्धतीची वाटते.
देसी बर्गर का अखंड खा खाली बसा आणि अखंड खाऊन घ्या स्लाइसेस करून दिलेत का त्याची अवस्था करून टाकली धनश्री मॅमनी आणि इकडे निहारिका एक्साइटेड आहे तिचं फूड खाण्यासाठी सोडलं बसलं आणि माझ्याकडे बघते आता हे स्लाइस मी काढलेले याच्यातून याच्यावर बघू शकता तुम्ही चीज आहे मॅयोनीज आहे आणि याच्या आतमध्ये बरंचसं काय काय टाकलं मसाला घातलेला आहे छान याच्यावर ना बीट टाकलेले आणि गाजर टोमॅटो आणि कोथिंबीर पण आहे मस्त गार्निशिंग केलेलं आहे आणि चटपटीत दिसतंय तर मजा येणार आहे खाताना तर मी हरिका किती छान मजा घेते मी पण ओके तर तुम्हाला कळालंच असेल तिने खाल्ल्यावर किती मस्त अशी चव तिला लागलेली आणि आता ती फक्त खाणार आहे तर मी आता तुमच्याशी गप्पा मारते सगळ्यांना नमस्कार हॅलो आणि महेश कलेल नमस्कार सर
धैर्यशील फडतरे, नमस्कार सातारकर, नमस्कार सर। वैभव माने, हॅलो। संदीप फाळके, हॅलो। भगवत मस्कडे, हॅलो। मयूर जाधव, नमस्कार सर। महेश कलेल, मी पुण्यातून बघतोय। अच्छा, तुम्ही पुण्यातून बघताय तर नक्कीच इथं सातारमध्ये भेट द्या या छान छान फूड स्टेशनला, आणि चव कशी आहे ते नक्की आम्हाला कळवा। आशिष मल्लिक, हॅलो। प्रवीण मोकाशी, मस्त सातारकर। देवराज सगपाळ, नमस्कार। गायत्री कलेकर, हॅलो। आकाश शिंदे, बसा बसा, बसलोय बसलोय, खातोय सुद्धा। मयूर घोरपडे, हॅलो। विशाल कुंभार पुणेकर, ओके, नमस्कार पुणेकर। विशाल कुंभार, नमस्कार, पुण्यावरून प्रॉपर सातारा, ओके। विशाल जाधव, हॅलो। प्रवीण मोकाशी, दही पापडी चाट घ्या। हो नक्कीच, हे बरंच काही काही इथे पदार्थ घेतलेले आहेत, तुम्ही बघितले असतील किती छान दिसत आहेत ते। महादेव कांबळे, उस्मानाबाद, ओके, उस्मानाबाद वरून बघताय तर तुम्ही, तुमचं स्वागत आहे सर। हेमा आशिष, हॅलो। हेमा आशिष म्हणत आहेत सातारा चौपाटी लय भारी इन राजवाडा। हो नक्कीच, बापरे, बरंच डिश त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत आमच्यासाठी। आणि आता तुम्ही बघाल तर इथं मटकी भेळ, मी आज थोडं वेगळाच हा पदार्थ बघते। भेळ बऱ्याच बघितलेत पण त्यामध्ये मटकी भेळ ही फर्स्ट टाइम बघते मी। मला आता डॉक्टरांची आठवण येते, डॉक्टर अजय वाडेंची, त्यांनी ही प्रेफर केली असते खायला, आणि मला विशेषतः सांगितलं असतं की तू जाडी होती असतं तू असं काहीतरी हेल्दी फूड खा, आणि आता मी थोडंसं खाईन बरं का ते, आणि मला पण आवडेल त्याची टेस्ट कशी आहे ते बघायला, तुम्हीच टेस्ट करून नाही का। हेमा आशिष भेळ, वाव, छानच दिसते ती आणि चवीलाही छान आहे। आकाश शिंदे, ओनली भेळ, श्रीमंत भेळ। एक काम कर, त्यांच्या हाताखाली बस इथं छान छान काय काय पदार्थ शिक्षण। विशाल कुंभार, ओके, तर बरेच जण इथं कमेंट्स करतात आणि तुम्ही छान छान पदार्थ खाऊन मला वाटते बऱ्याच जणांच्या तोंडाला पण पाणी सुटलेलं आहे। बघा बघा या दोघीच कशा खातायत मला सोडून। हो नक्कीच, आता एवढं सगळं खाल्ल्यावर कोणाला भूक राहणार आहे, आणि ते पण घरचं खायची नाही का। आकाश शिंदे म्हणतात खूप वेगळा प्रकार दाखवलात, ओके, तर ही आहे मटकी भेळ। अरे बापरे, थक थक बोला असं मला वाटतंय। मला राजश्री मॅमने आता एक घास फिरवलाय, मला वाईट वाटतंय की आम्ही खातोय आणि ह्या बसले, ऍक्च्युली कार्यक्रम यांचा आहे की चला खाण्यासाठी फिरूया आणि आम्ही त्या फिरताना आम्ही खातो। तर ही मटकी भेळ आता आम्ही खाल्ली, खूप छान आहे चव। फक्त मटकी भेळची नाही तर इथल्या जे पदार्थ आम्हाला दिले त्या सगळ्या पदार्थांची चव अप्रतिम आहे, छान आहे। तुम्ही नक्की इथं भेट द्या श्रीमंत, या ठिकाणी श्रीमंत भेळ म्हणून आहे देवी चौकात। विशाल कुंभार पुण्यावरून, नमस्कार। नमस्कार सर। सागर पवार, हॅलो। विशाल कुंभार पुण्यावरून, नमस्कार। हो महेश कलेल, माझ्या तोंडाला पाणी सुटले, या मग सर इथली भेळ वगैरे चाट वगैरे खाऊन बघा। सागर पवार, हॅलो। हेमा आशिष, रॉयल डबली इट्स न्यू, ओके। हेमा आशिष, साताऱ्यात असल्यासारखं वाटतंय। अच्छा, तर मॅम सातारला पण भेट द्या आणि इथल्या पदार्थांचा नक्की आस्वाद घ्या या श्रीमंतमध्ये, या फूड स्टेशनला नक्की भेट द्या आणि इथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या। सागर पवार, देवी चौक, सातारा।
येस योगेश रायबंगी सर म्हणत आहेत की कुठे आहे हे दुकान, तर सर हे आहे देवी चौकात राजवाड्यावरती, सॉरी राजवाड्याच्या जवळच राजपत रोडला देवी चौकाच्या बरोबर चौकाच्या बाजूलाच आहे हे श्रीमंत भेळ म्हणून, तर तुम्ही इथे नक्की या. येलो कलरचा मोठा लाईट बोर्ड दिसेल तुम्हाला, त्या दुकानात यायचं तुम्हाला भेळ खायला. राजपत रोडनी तुम्ही राजवाड्यावरून जर येत असाल तर डाव्या साईडला तुम्हाला लगेचच दिसेल श्रीमंत म्हणून हे फूड स्टेशन आहे आणि नक्की तुम्ही इथं भेट द्या. आशिष म्हणतायत की साताऱ्यात आल्यासारखं वाटतंय. हो ना, थँक्यू सो मच मॅम, ही आमच्यासाठी एक कॉम्प्लिमेंट होती. तुम्हाला साताऱ्यात असल्यासारखं फील देणं हे आमचं कामच आहे. तर तुम्ही कुठून बोलतात हेही सांगा आम्हाला. हो, स्वप्नील नीलम बाळासाहेब नांदे. नमस्कार सर, तुम्ही हा शो मिस करत नाही, नेहमीच बघता, त्याबद्दल धन्यवाद. कसे आहात? आम्ही सगळे छान आहोत. ते मुंबईतून बघतात मॅम, साताऱ्यात आल्यानंतर नक्की इथे या भेळ खाण्यासाठी, आणि बरंच काही आहे इथे खायला. अमोल ठाकवलंय, मी नायजेरियामधून पाहतोय. अरे वा, छान आहे. सगळ्या फूड स्टेशनला तुम्ही भेट द्यायची, मस्त मस्त पदार्थ खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि धैर्यशील फडतरे आज होणारची नाहीत. नाही ना, त्या बाहेर प्रोग्राम आहे त्याच्यामुळे त्या घरीच थांबल्या, आणि मग नेक्स्ट टाइम आम्ही त्यांना घेऊन येऊ नक्कीच. आणि तुमच्या लाडक्या डॉक्टर सरांना पण आम्ही नक्कीच घेऊन येऊ, बरे का? अमोल टाकवले, छान वाटत सातारा बघून. थँक्यू सो मच सर, पुन्हा कधीतरी आम्ही तुम्हाला साताऱ्यातली सैर पण दाखवू एका लाईव्ह मधून. हो नक्कीच. संतोष पाटील हॅलो, संजय मोरे हॅलो, हेमा आशिष मस्त खा स्वस्त रहा. हो नक्कीच, मी नव्हते मागच्या आठवड्यात, पण आता स्वस्त झाली, छान झाली, बरी झाली आहे, आणि आता मस्त फूड टेस्ट करते. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात का? हो, बराच वेळ झाला. पाणीपुरी अगोदर होती, दहीपुरी आता आहे पाणीपुरी. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते, किती छान दिसते. गरम आहे का? अरे वा, मस्तच. युजुअली सगळीकडे थंड मिळते, पण मला गरमच पाणीपुरी आवडते. मगापासून त्याची राखण करत बसली आहे का? हो इथे बघाल तुम्ही दाबेली, श्रीमंत स्पेशल दाबेली. आणि आता आम्हाला पाणीपुरी खायची, आणि हे सगळं फूड थंड होत आहे म्हणून आपण पटापट त्यांच्याकडून बरेचशी काहीतरी माहिती घेऊया आणि पुढच्या गप्पा कंटिन्यू करूया, आणि त्यानंतर आम्ही आमचं फूड कंटिन्यू करतो. ओके, शाहूराजे डफले फ्रॉम सांगली. ओके, नमस्कार सांगलीकर. अमरीश जोशी मस्तच. थँक्यू सर. स्वप्नील नीलम बाळासाहेब नमस्कार. नमस्कार सर. शोभना क्षीरसागर हाय, मस्तच व्हिडिओ, थँक्यू मॅम. अविनाश जगाने हाय मॅम, हॅलो सर. शोभना क्षीरसागर सातारा लय भारी. हो नक्कीच लय भारी सातारा, थँक्यू. दिनेश फडतरे हॅलो सर. हेमा आशिष आत्ता ओनली श्रीमंत भेळ, चाट पापडी पाणीपुरी दाबेली. येस, आम्हाला लई भारी वाटले. थँक्यू मॅम. गणेश शिंदे येऊ का खायला? हो नक्की या सर, तुमचं स्वागत आहे. स्वप्नील निलम बाळासाहेब, वडकी तालुका हवेली जिल्हा पुणेला या मटकी भेळ खायला खूप छान मिळते. हो नक्कीच सर, जर योग आला तर नक्कीच आम्ही तिथे येऊन त्या फूडचा आस्वाद घेऊ. धन्यवाद तुम्ही बोलवल्याबद्दल. शोभना क्षीरसागर मटकी भेळ खूप पौष्टिक असते, बघूनच
तोंडाला पाणी सुटले. हो नक्कीच खूप छान आहे तिथले पदार्थ. आणि मटकी भेळ तर ही पौष्टिकच असते, त्यामुळे इथे येऊन मटकी भेळ खायला काहीच प्रॉब्लेम नाही. जे डाईटवर असतील त्यांनीही ते खाल्लं तरी चालतं आहे. कांचन पवार, इतके वर्ष साताऱ्यामध्ये राहून मटकी भेळ नाही माहीत. आम्ही इथे मुंबईमध्ये राहून आम्हाला माहिती आहे मटकी भेळबद्दल. खेड शिवापूरला खूप ठिकाणी भेटते. ओके, आता तुम्ही त्याच्या संपर्कात असल्यावर तुमच्या तिथं मिळत असेल नक्कीच. तर हो, मला नव्हतं एवढं माहीत, पण आज खाऊन खूप छान वाटलं. मस्त आहे इथली मटकी भेळसुद्धा, इतर पदार्थांप्रमाणेच खूप छान आहे चव. प्रकाश महाडिक, लोकेशन सांगा. तर हा रोड जो दिसतोय तुम्हाला तो राजपथ रोड आहे, जे की राजवाड्यावरून आपण सरळ पुढे आलो त्या रोडनी. तर तुम्हाला डाव्या साईडला श्रीमंत म्हणून हे फूड स्टेशन मिळेल. या फूड स्टेशनवर म्हणजे श्रीमंतमध्ये तुम्हाला बरेच पदार्थ खायला मिळतील, जसं की भेळ, चाट मसाला वगैरे अशा प्रकारचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. तर नक्की इथं भेट द्या श्रीमंतमध्ये. विशाल अवताडे, हॅलो. धैर्यशील सर, नमस्ते. ओके, बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या आहेत. नमस्कार सगळ्यांना. अक्षय गवळे पाटील, आपण खाऊन घ्या. हो नक्की सर, आता आमचे पदार्थ सगळे थंड पडायला लागलेले आहेत, त्याच्यामुळं आम्ही लवकर लवकर खाणार आहे. पण तुमच्या कमेंट्स पण बघणं खूप गरजेचं आहे. ज्ञानेश्वर कोंडूभैरी, कुठे आहात? आत्ता आम्ही श्रीमंतमध्ये आहोत, हे तुम्हाला दिसेल श्रीमंत. इथे भेळ, चाट वगैरे बरंच काय काय असे पदार्थ मिळतात चटपटीत असे, आणि तुम्ही इथं येऊन खाऊ शकता असे छान छान पदार्थ. आणि इथं मस्त पैकी मांडून ठेवलेलं आहे. मला वाटतं हे दुकान टाकलंय का तुम्ही नवीन. बघाल तुम्ही आम्हाला किती छान छान असे पदार्थ दिलेले आहेत. आणि गप्पा मारूया म्हणजे त्यांच्याशी, त्यांच्याकडून बरीचशी माहिती घ्यायची, ती घेऊयात का आता? हेमा आशिष, मी साताचीच आहे, माझे माहेर. ओके, हो ते वाटलीच आम्हाला मॅम. तर आता आपण गप्पा मारूयात. बऱ्याच कमेंट्स घेऊन झालेले आहेत, बऱ्याच कमेंट्स बाकी आहेत, पण अगोदर त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारूयात, कारण तुम्हालाही माहिती मिळावी इथली या श्रीमंत भेळ चाट वगैरे इथली माहिती, या फूड स्टेशन बद्दलची माहिती. तर मला वाटतं की तुम्हाला या सगळ्या स्टेशन बद्दल, या यांच्या न्यू बिगिनिंग बद्दल माहिती हवी असेल, आणि ती माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊयात, त्यांना काही प्रश्न विचारूयात, ज्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल. तर जाऊयात आपण तिकडे. चलो तीच विचारेल. ओके, तर नेहमीप्रमाणे आपण काही प्रश्न यांना विचारणार आहोत. तर हे केव्हा श्रीमंत, हे केव्हा तुम्ही केव्हापासून चालू आहे? पहिलं नाव आमचं अजिंक्य भेळ म्हणून होतं. त्याच्यानंतर पुन्हा आता लॉकडाऊन नंतर नवीन पॅटर्न एक नवीन स्वरूपात चालू करायचं, या हिशोबाने श्रीमंत नाव हे केलं. ओके, ठेवलेलं आहे. अगोदर राजवाड्यावर होतं, राजवाड्यावर अजिंक्य नावाने फेमस आहे. आम्ही अजिंक्य नावाने एक दोन गाडी आहेत, आमचं स्टॉल आहे, आणि बाहेर अजून जिथं जिथं आमचे शॉप आहेत ते स्टॉल, तिथं श्रीमंत नावाने चालू केलेलं आहे. ओके, मग आता तुमचं राजवाड्यावर पण आहे की नाही? ओके, राजवाड्यावर पण आहे, इथे पण आहे, देवी चौकात आणि कोयनाक्यावर आहे. अच्छा, तर मला वाटतंय तुमचं पुढचं प्लॅनिंग तर नक्कीच ही असणार की फ्रँचायझी वाढवायची, याच्यावरून कळते. आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? लॉकडाऊन नंतर जाणवलं नाही की आम्हाला केव्हा आता अजिबात क्वालिटी चांगली असल्यामुळं आम्हाला रिस्पॉन्स नेहमीच चांगला भेटलेला आहे. साधारण तर
तर इथली स्पेशालिटी काय? स्पेशालिटी श्रीमंत भेळ आहे, श्रीमंत दाबेले जे की तुम्ही आम्हाला स्टार्टिंगलाच दिली. आणि स्पेशल आपण म्हणजे बडन भेळचे बनवतो. ओके, तर दोन तीन आयटम असे की जी स्पेशालिटी आहे. तसे तर दाबेले दाबेले म्हणलं तर दाबेली स्पेशल दाबेली म्हणजे आपण पाजर पाव वापरूनच मेमे बनवतो. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा सगळा माल भरावा लागतो? आता दोन तीन तीन दुकानाचे म्हटलं तरी एक 3-4 हजार रुपये जाते. माल रोज आणावा लागतो यांना, कारण तशी कस्टमर पण आहेत नाही का. आपण आल्या आल्याच बघितलं बरीचशी गर्दी झालेली होती इथं आणि लोकांची मागणी फार होती या पदार्थ खाण्यासाठी. आणि तुम्ही बघितलंच मगाशी आपण एका कस्टमरला विचारला इथला रिव्ह्यू, तर नक्कीच तुम्हाला कळालं त्यातून किती छान टेस्ट आहे इथली. तर याचं टायमिंग कसं आहे? टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 10. मला वाटते सकाळपेक्षा संध्याकाळी जास्त गर्दी. आता लॉकडाऊन मध्ये बरेच प्रॉब्लेम आले लोकांना, तर मग टायमिंग मध्ये कस्टमर क्वालिटी चांगली असल्यामुळे कस्टमरचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला होता. लॉकडाऊन पोहोचले नाही. चांगली गोष्ट आहे. तशी आणि काही कस्टमर फोन लावून घरी पॅकिंग सोडून झोमॅटो अजून चालू केला नाही पण आता चालू करा लवकरच. आणि जर कोणाला पार्सल न्यायचं असेल तर तुम्ही ते फोन आल्यानंतर पाठवूनही देत असाल. घरी बसल्या इथून मागवू शकता तुमच्या आवडीचे पदार्थ. आणि नक्कीच तुम्ही आता सुद्धा मागवू शकता इथून, कमेंट करू शकता आणि या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तर थँक्यू सर, तुम्ही छान माहिती दिली आम्हाला त्याबद्दल. तुमचे मिसेस आहेत का या? तर तुमच्या हाताला खूप छान चव आहे, मस्त बनवताय आणि खूप फास्ट बनवताय, याचं तर फार कौतुक वाटलं. मी मगाशी थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा की तुम्ही किती छान आणि फास्ट बनवताय. तर तुम्हाला पुढच्या सगळ्या तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि सगळ्या ब्रँचेससाठी सुद्धा. तर खूप छान वाटलं तुम्ही आम्हाला इकडे बोलावलं आणि तुमचं फूड सर्व केलं. तर आम्ही पुन्हा नक्की येऊ आमच्या फॅमिलीबरोबर इकडे इथलं फूड खाण्यासाठी. आणि सगळ्या सातारकरांना सुद्धा आम्ही विनंती आणि आवाहन करू की तुम्ही सुद्धा इथे या इथली श्रीमंत भेळ खाण्यासाठी. आणि बऱ्याच क्लायंट्सनी तुमचे बरेचसे क्लायंट्स सुद्धा इथे आम्हाला कमेंट्स करतायत. आणि आपले बरेचसे व्ह्यूअर्स आहेत जे की तुमच्या भेळचे आणि ह्याचे चाहते आहेत, फूडचे चाहते आहेत. तर त्यांच्या सगळ्यांना मी सांगेन की तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा इथे या, इथली भेळ खा. तुम्हाला कधी चाट खावं असं वाटलं तर नक्की इथे भेट द्या आणि तुमच्या प्रियजनांना सुद्धा इथे घेऊन या. हो, कारण नक्कीच इथं आल्यावर ही चव पुन्हा हवी हवीशी वाटणारी आहे. हे पदार्थ पुन्हा पुन्हा खावेशी अशी यांची चव आहे. आणि खरंच छान पद्धतीने इथं बसण्याची पण सुविधा त्यांनी व्यवस्थित अशी केलेली आहे. तर केव्हाही या इथं आणि या फूडचा आस्वाद घ्या, नक्कीच इथं भेट द्या एकदा तरी. येस, तर थँक्यू सो मच. आता आम्ही आमच्या फूडचा आनंद घेतो. तर मला वाटतं की बऱ्याचशा कमेंट्स आले तर घेऊयात का आपण? नक्कीच बऱ्याचशा कमेंट्स त्यानंतर सुद्धा मिस झाल्या आपल्याकडून, तर त्या कमेंट्स आपण घेऊयात. कांचन पवार मॅम म्हणतात की आय एम फ्रॉम मुंबई, बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबई, तर सातारा माय विलेज डिस्ट्रिक्ट. आय एम टेस्टिंग दिस मटकी भेळ सिन्स चाइल्डहुड.
तर मॅम लहानपणापासून खात आहेत भेळ आणि आम्ही सुद्धा मटकी भेळ खाल्लेली आहे बऱ्याचदा, पण खास इथली भेळ मला फार आवडली. मला वाटते तुम्हाला सुद्धा इथली मटकी भेळ आवडेल. तर कांचन मॅम, तुम्ही मुंबईतून सांगताय की तिकडची सुद्धा मटकी भेळ छान आहे वगैरे आणि तुम्हाला मटकी भेळ स्पेशली आवडते, तर तुम्ही इथली मटकी भेळ नक्की ट्राय करा, कारण श्रीमंत मटकी भेळ खरंच श्रीमंत आहे चवीने आणि खूप छान पण आहे. विकी सर म्हणत आहेत खूप छान आहे, थँक्यू सो मच. आणि कांचन पवार मॅम म्हणत आहेत ओके झालं. भरत टोळके सर म्हणत आहेत हाय, मी साताऱ्याचाच आहे, सध्या पुणे येते आहे. जर खरंच तुम्हाला भेळ खायचीच असेल तर अवश्य या पुण्याला कल्याण भेळमध्ये मनमुराद खाण्यासाठी. सर आम्ही सध्या साताऱ्यात लाईव्ह करते म्हणून आम्ही श्रीमंत भेळचं लाईव्ह केलं आहे, कारण इथली टेस्ट खरंच खूप छान आहे. जेव्हा पण आम्ही पुण्याला येऊ तेव्हा नक्कीच तुम्ही सांगताय तिथे सुद्धा भेट जाऊन आलेलो आहोत, टेस्ट केलेली आहे पण लाईव्ह मध्ये दाखवायचं केलेलं नाहीये, कारण आमचं टायमिंग ठरलेलं आहे त्या पद्धतीनं आम्हाला जावं लागतं करावं लागतं. आणि छान आहे इथली टेस्ट आणि रेट पण तुम्हाला परवडती असेच आहेत, तर या मग इथे छान परवडतील असे रेट आहेत, जम आहे पदार्थांची आणि बघितल्या बघितल्या नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ आहेत इथे, तर नक्कीच भेट द्या. आणि तर मला हेही सांगायचं तुम्हाला की आम्ही लवकरच साताऱ्याच्या बाहेरची सुद्धा सातारकरांचे फूड स्टेशन्स बघणार आहोत, तिथे भेट देणार आहोत आणि लाईव्हमध्ये दाखवणार सुद्धा आहोत. तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणा सातारकरांचं साताऱ्याच्या बाहेर असलेलं फूड स्टेशन दाखवायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही फेसबुक सातारा पेजला पर्सनली मेसेज करून सांगू शकता की तुमच्या या या ठिकाणाला भेट द्यायची, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्यामध्ये मेन्शन करा आणि तिथला पत्तासुद्धा मेन्शन करा, तुमचं नावही मेन्शन करा, ज्याच्या थ्रू आम्हाला तुमच्याशी व्यवस्थित कॉन्टॅक्ट करून तिथेपर्यंत पोहोचता येईल. तर आजचं लाईव्ह आता संपवणार आहोत आम्ही लवकरच. इकडे तुम्ही बघू शकताय एक्झॅक्टली, मी तेच सांगणार आहे की इकडे बघू शकताय की निहारीकडे सगळ्या प्लेट्स मागे ठेवलेल्या आहेत. आपण एक गेम घेणार आहे दोघींबरोबर, आणि जे जे पदार्थ ठेवलेत ना त्याची पटापट पटापट नावं सांगायची आहे, त्या दोन्ही नाव बघता. ओके चालेल मला. एक दोन तीन चार पाच सगळं श्रीमंत आहे. पण काय काय श्रीमंत चाट आहे, दाबेली आहे, पाणी आहे, मटकी भेळ आहे आणि पापडी चाट आहे. मी जिंकले एवढं लक्षात राहिलेलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी खायचं. बरंच काही काही दिलेलं आहे त्यांनी, मटकी भेळ पण दिलेली आहे. आणि ते म्हणाले की तुम्हाला आणखी बरेच पदार्थ आम्हाला द्यायचे होते, पण खरं तर खरं सांगायचं म्हटलं तर आमचं एवढं नाही आहे, आम्ही तिथे चाललेलो इथं. नेक्स्ट टाईम उरलेले पदार्थ आम्ही नक्की खाणार आणि तुम्हाला त्याची टेस्ट सांगू. आणि आता निहारिकाचे सगळे पदार्थ खाऊन दाखवणार आहे आपल्याला, तर बघूयात निहारिका कशी खाते. तिथं मग आपण उद्योग तोच चाललेला आहे. काय खाल्लंस? भेळ खाल्लीस? ओके, ओके. डायट कॉन्शियस आहेस का? बघू इकडे पण तोंड दाखव तुझं. आणि इकडे आहे ती काय आहे ते म्हणतात पापडी चाट. पापडी चाट खाणार आहे आता निहारिका. ते पण डायट कॉन्शियस, पीठ घेतलंय. खरं होय, दररोज खाल्लं पाहिजे. झाले थोड्या वेळापूर्वी आणि शेंगदाणा पण घेतलाय त्यात. पाणीपुरी थंड झाली आणि पूर्ण ओली ओली झाली खूपच. हा पण तरी पण झालं मॅम, तुम्हाला ती खायचीच आहे. घ्या पाणीपुरी खा. चालेल मग आपण आता लाईव्हचा शेवट करूयात. आपण आलो आहोत श्रीमंत भेळमध्ये अस्सल साताऱ्याची चव. तर आपण आता हे लाईव्ह संपवत आहोत, भेटूया बुधवारी. त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं खास राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि भरपूर काही खात राहा. आणि पुढच्या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता तुमच्या याच आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला खाण्यासाठी फिरूया.